कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। 8 मार्च 2024 महाशिवरात्री आहे। भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। महाशिवरात्रीचा उपवास जो भक्त करत असतो त्याला संपूर्ण वर्षभर सोमवार केल्याचं फळ मिळत असतं, त्याच्याचबरोबर संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं। प्रत्येक महिन्यातली शिवरात्री येत असते, पण माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातील जी शिवरात्री असते तेव्हा आपण महाशिवरात्री म्हणून साजरी करत असतो आणि ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता ह्या दिवशी भगवान शंकरांची कुठली सेवा करायची, कुठली उपासना करायची, कुठले मंत्र जाप करायचे, कुठलं स्तोत्रमंत्राचं पठण करायचं, त्याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे। भक्ताच्या एका धाकेला ते भक्ताच्या एका एका हाकेला ते धावून येतात, अशा या भगवान शंकरांची आवडती सेवा म्हणजेच कुठली, रुद्राभिषेक। हो, भगवान शंकरांची आपल्याला त्या दिवशी कशा पद्धतीने पूजा करायची आहे तर ती पूजा करताना आपल्याला रुद्राभिषेकाचं पठण करायचं असतं। त्याच्याबरोबर तुम्हाला आता बघा, मासिक धर्म आला तर आपण सेवा नाही करू शकत। तुम्ही जे काही मंत्रस्तोत्र आहे, जे काही भक्तिगीत आहे ते तुम्ही श्रवण करू शकता, किंवा जर तुम्हाला विटाळ आला असेल, सुतक आलं असेल, तर अर्थात तुम्हाला या सगळ्या सेवा करता नाही येणार, पण सगळ्यांचं सगळं चांगलं असल्यावर तुम्ही काय सेवा करू शकता। भगवान शंकरांची ही जी सेवा असते ही चार प्रहराची असते। रात्री 12 नंतर जर तुम्ही, म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री बरेच लोक रात्रभर जागरण करत असतात, तुम्हाला जेवढं जास्त वेळ जागरण करता येईल तेवढं तुम्ही करू शकता। ज्यांना जागरण होत करणं शक्य होत नाही, ज्यांना प्रकृतीला झेपत नाही, त्यांनी काय सेवा करायची किंवा त्यांनी दिवसभरात काय सेवा करायची ते तुम्हाला सांगते। बघा, मी ज्या तुम्हाला सेवा सांगणार आहे या सगळ्या सेवा केल्या तर अतिशय उत्तम। खरं तर दररोज नित्य सेवा करताना किंवा तुम्ही जेव्हा पूजा करत असता, देवाची पूजा करताना द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र ओम सौराष्ट्रम सोमनाथम च श्री शल्य मल्लिकार्जुन उज्जनिनम महाकालम ओंकार ममलेश्वरम परल्या वचनाथम च डांकिने भीमाशंकर सेतु वंदे तु रामेशम नागेशम दारुका वणवे वाराणस्य तो विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम कृष्णतम शिवालय एतानी ज्योतिर्लिंगाने सायं प्रतः पठेन्न रहा सप्त जन्मम कृतम पापम स्मरेण विनशती, असं हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम आहे। तुम्हाला एक सांगू, रोज तुम्ही स्वतःही एकदा तरी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमचं पठन करायचं आहे। ह्या पठनाने 7 जन्माच्या पापाची पण आपली जे काही वाईट कर्म घडत असेल त्याच्यातूनही आपली सुटका होण्यास मदत होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं पितृदोषाच्या त्रासापासून खूप जास्त प्रमाणात आपली सुटका होते किंवा मुक्ती मिळते आपल्या पितरांना असं म्हणायला हरकत नाही। तर सेवेला सुरुवात तुम्हाला त्या द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रांपासूनच करायची आहे। दुसरं, ह्या दिवशी कुठलीही सेवा मोजून मापून करू नका। भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा जसा महत्त्वाचा दिवस मानला जातो, तर एखाद्या शुभ काळी शुभ प्रसंगी आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा कधीही मोजून मापून करू नका। इतकी माळ करू का तितकी माळ करू का अजिबात नाही। तुम्हाला शिवअष्टोत्तर नामावली भगवान शंकरांची 108 नावं तुम्हाला घ्यायची आहे। ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिने नमः, हे जे आहे हे तुम्ही 108 वेळा म्हणू शकता। ज्यांना ते नाही म्हणताय त्यांनी फक्त ओम नम शिवाय, ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप अखंड केला तरी हरकत नाही। त्याच्याबरोबर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पृष्टिवर्धन उर्वारुकमेव वंदना मृत्योर्मोक्षी यमामृता ह्या मंत्राची कमीत कमी 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। 11 वाळी 11 वाळी केला तर अतिशय उत्तम, पण कमीत कमी 108 वेळा तरी पठन करा। त्याच्याबरोबर तुम्हाला जर तुमची जर बसण्याची कॅपॅसिटी असेल तर आवर्जून शिवलीलामृताचं पारायण तुम्हाला या दिवशी करता, संपूर्ण अध्याय तुम्हाला शिवलीलामृताशी करायचे आहे। एका बैठकीत करणं शक्य नसेल तरी चालेल, तुम्ही गॅपने करू शकता, तुम्ही 3-3 सेटप्रमाणे पण तुम्ही पारायण करू शकता, हरकत नाही। पण ज्यांना हे पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी शिवलीलामृताचा 11वा अध्याय आवर्जून वाचावा, ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं, आणि सगळ्या म्हणजे ज्यांना शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी रुद्राध्याय जरी पठन केला, 11वा अध्याय जरी पठन केला तरी त्यांना शिवलीलामृत पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं। तर असा हा सुंदर 11वा अध्याय दिवसभरात तुम्ही कधीही पठन करू शकता। ताई आम्ही पठन नाही करू शकत, आम्ही श्रवण केलं तर चालेल का? चालेल, काही हरकत नाही। तुमच्या काणी ते तुम्हाला म्हणजे
तुम्ही काम करता करता जरी तुम्ही तो तुम्ही तो श्रवण केला तरी चालेल. इव्हन तुम्हाला मासिक धर्म जरी आला असेल तरी तुम्ही तो श्रवण केला तरी हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगेल, पठन केला तर अतिशयोत्तम. दिवसभरात ही सेवा करायची आहे असं कुठलंही बंधन नाही. सेवा तुम्ही 12 ते 12:30 सुद्धा करू शकता, जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा करू शकता. त्याच्याबरोबर आपल्याला शिवस्तुती, कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जळाली, तर हे जे शिवस्तुतीम आहे त्याचंही तुम्हाला पठन करायचं आहे. त्याच्याचबरोबर शिवमहिम स्तोत्र, शिवमहिम स्तोत्रांचा पण तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक करता करता त्याचं मंत्र उच्चारण केलं तरी चालेल, हरकत नाही. त्याच्याचबरोबर तुम्हाला जर आपलं शिवपंचाक्षरी स्तोत्रम आहे, बऱ्याच महिलांनी ती सेवा सुरू केली आहे. तुम्हाला ह्या संपूर्ण कालखंडात म्हणजे महाशिवरात्रीचे 8 दिवस 7 दिवस आधी 7 दिवस नंतर करणं शक्य नसेल तर तुम्ही त्या दिवशी शिवपंचाक्षरी स्तोत्रमचं पठण करा. अतिशय उत्तम, खूप सुंदर सेवा आहे ती. भगवान शंकरांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला ती सेवा करायची. त्याच्याचबरोबर शिवतांडव स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता. बघा, या सगळ्या सेवा तुम्हाला जेवढ्या जमल तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कारण अर्थात ह्या दिवशी आपल्याला उपवास असतो आणि एवढा सेवा करणं त्याच्यावर उपाय पण आहे, खूप सुंदर असे उपाय आणि प्रभावी उपाय आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तो दिवस म्हणजे 8 मार्च वार शुक्रवार हा दिवस भगवान शंकरांच्या सेवेसाठी समर्पित करा. ह्या दिवशी जेवढी सेवा कराल ते त्याचं कर्मफळ अखंड तुमच्यासोबत राहील. बघा, भगवान शंकर हे आपल्याला मुक्ती द्यायचं काम करत असतात. मी तर म्हणते की देवाकडे फक्त एक मागायचं की आपण घराच्या बाहेर जातो आहे किंवा माझा माणूस घराच्या बाहेर जातो आहे त्याने सुखरूप घरात यावं. अजून काय हवं? खूप पैसा, खूप ना ऐश्वर, हे काही कामाचं नाही. कधी कधी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून महादेवाला तीच प्रार्थना आहे की प्रत्येकाच्या घरातला व्यक्ती सुखरूप जाऊ दे, सुखरूप घराच्या बाहेर जाऊ दे आणि सुखरूप घरात येऊ दे, हीच प्रार्थना करा. आणि तुम्ही पण जास्तीत जास्त तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा करा. तुम्ही जर शिवलीलामृत सगळे अध्याय पठले तर अतिशय उत्तम. पण मी काय सांगते, नाही शक्य होत 11 अध्याय पठन केला तरी उत्तम. जेवढे मंत्र स्तोत्र तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही पठन करा. तुम्हाला 108 बेलपान अर्पण करायचे आहे. 108 नसेल तर 1 बेलपान अर्पण करून तुम्ही ओम नम शिवाय, ओम नम शिवाय किंवा शिवाष्टोत्तर नामावली किंवा शिवसहस्रनामाचं पठन केलं तरी चालेल. या सगळ्या सेवा तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या करा. आणि हो, आपल्याला छान पद्धतीने महाशिवरात्री साजरी करायची आहे. रुद्राभिषेक कसा करावा, अतिशय उच्च कोटीची सेवा भगवान शंकरांची, अतिशय महत्त्वाची सेवा. तर त्याच्याबद्दल पण माहिती घेऊया. आजच्यासाठी फक्त एक झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते, भगवान शंकरांच्या चरणी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.